संपर्कात आलेला आहे। एकूण या ठिकाणी जे 29 जख्मी प्रवासी आहेत, या दोन बालक आहेत, 3 महिला आहेत आणि 24 पुरुष याच्यामध्ये आहेत। ही अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। निश्चितपणे जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना शासनाच्या वतीनं त्यांच्या परिवाराला कुटुंबाला मदत केली जाईल। जे जखमी आहेत त्यांचे सगळे उपचार हे करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि नेमकं ही बस कोसळण्याचं कारण काय आहे याची देखील चौकशी करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। अतिशय मला असं वाटतं दुर्दैवी घटना आहे। ज्या लोकांचा मृत्यू झालाय त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना या ठिकाणी आहेत। असं आहे की काही लोकांना इतिहासही माहीत नाही, वर्तमानही माहीत नाही आणि न वाचता न विचार करता त्या ठिकाणी बोलतात। खरं म्हणजे अशा लोकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया काय द्यावी? काही जर बुद्धिपूर्ण किंवा एखादा तर्क मांडला तर त्याला काहीतरी माझ्यासारख्या माणसाने उत्तर दिलं पाहिजे, पण जे म्हणजे बिना तर्काचं बिना बुद्धीचं बोललं जातं त्याच्यावर काय बोलणार? तर जे लोक मृत्यूमुखी पडले आहेत त्यांना शासनाच्या वतीने मदत केली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं आहे। जखमींना देखील उपचार शासनाच्या वतीने करणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलंय। तर बस कोसळण्याचं नेमकं कारण काय आहे याची देखील चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।